मनातील गाव या व्हिडिओ सिरीज मधील भाग तिसरा. लेखाचे नाव इरले, पुस्तकाचे नाव मनातील गाव, लेखक उत्तम सदाकाळ, वाचन उत्तम सदाकाळ. मे महिन्याचे दिवस सुरू झाले की वातावरण भट्टीसारखे तापायचे. हवा घाबरलेल्या पाखरासारखी चिडीचुप्प व्हायची. सारा असमंत उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन जायचा. दुपारच्या वेळी उन्हाची गरमी अधिकच वाढायची. हवा तापून झळा मारायची. बाहेर चिटपाखरू सुद्धा दिसायचे नाही. मग सैन्य रोरावत येऊन धुळीचे लोट उठावे तशी वावटळ भिंगरीगत भरारत यायची. तिच्या वाटेत सापडेल ते ती हवेत भिरकावून द्यायची. वावटळीच्या या गरगरणाऱ्या धुळीच्या लोटात दोरीवर वाळत घातलेली कपडे घराघरा फिरत आभाळात जायची. कागद कपट्यांची तर जत्राच भरायची. गवत काड्यांचा धुळीच्या जोडीने भिरभिरणारा नाद सुरू व्हायचा. अशी ही वावटळी यायची तशी अचानक गायब व्हायची. पण या वावटळीची लहानपणी आम्हा मुलांना फार भीती वाटायची. घरातील कुणीतरी आधीच बजावून ठेवलेले असायचे, पोरांनो वावटळीच्या जवळ जाऊ नका, वावटळीत हाडळ असते, ती लहान पोरांना झपाटते, वर उचलून आभाळात नेते. जर अचानक वावटळ दिसलीच तर कान डोळे घट्ट बंद करून खाली बसून रहा, मग वावटळ काहीही न करता निघून जाईल. इतक्या स्पष्ट शब्दात धोक्याची सूचना दिल्याने आम्ही भूताच्या भीतीने वावटळीजवळ जायला घाबरायचो. पण अशा टळटळीत दुपारी गावातील काही माणसे आधान्या डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या आरसाड्याच्या दिशेने निघायची. हातात कत्ती, कोयता नाहीतर विळा असायचा. आरसाड्याच्या सुरुवातीला घायपाताचे कंद भरघोस फुटलेले असायचे. दुपारच्या उन्हात घाम पुसत माणसे या घायपाताच्या शोधात आलेली असायची. हातातील कत्ती, कोयता, विळ्याने घायपात कापून त्याची उजी गावाच्या उत्तरेकडील कृष्णावती नदीच्या काठावर आणली जायची. पात्रात सोयीस्कर जागा बघून हे घायपाताचे फड पाण्यात भिजत ठेवले जायचे. संरक्षण म्हणून त्याच्यावर बाभळीच्या फांद्या आणि दगड ठेवून घायपाताचा फड पाण्यामध्ये बुडून राहील याची काळजी घ्यायचे. घायपाताचा फड नदीच्या पाण्यात बुडवून ठेवून माणसे माघारी फिरायची. 8-15 दिवसाने घायपाताचा फड बाहेर काढून मोगरीने बडवला जायचा. पाण्यात धुवून त्याच्यापासून पांढरा शुभ्र वाघ तयार करून घरी आणला जायचा. घायपाताचा वाघ बनवण्याची ही लगबग सुरू असायची ती पावसाळ्यात लागणाऱ्या इरल्याच्या दोरीसाठी. एकदा का वाघ तयार झाला की तो घरात व्यवस्थित ठेवून दिला जाई. हळूहळू वातावरण बदलू लागे. आभाळ भरून येई. पावसाकडे डोळे लावून बसलेले गावकरी मग दुप्पट उत्साहाने शेतीच्या कामाची घाई करायचे. पावसाच्या आधीची शेतात करायची कामे उरकण्याची ज्याला त्याला घाई व्हायची. मध्येच पावसाचे थेंबाट सुरू होई. मातीचा खरपूस सुवास वातावरणात अक्षरशः भरून राही. पावसाळा सुरू झाल्याचे ते पहिले चिन्ह असायचे. पाऊस सुरू झाला की उन्हाळभर निवांत बसलेले गावकरी शिवारात शेतकाम करण्यात मग्न व्हायचे. नांगरणी कुळवणी जोर धरायची. उन्हाळ्यात बैलगाड्या भरून शेतात शेणखाईमधले शेणखत टाकून वावरे तयार केलेली असत. त्यांच्या कडामेरा नीट करण्याचे काम सुरू होई. गवर आणि केर कचरा अंथरून वावरात ठराविक ठिकाणी रोपाच्या जागी राब भाजला जाई. पहिला पाऊस पडला रे पडला की भाताची रोपे टाकली जात. भुईमूग उडीद पेरला जाई. तोपर्यंत पाऊस जोर धरायचा. मग घरात दुसरीच लगीन घाई सुरू होई. शाळा सुरू झाल्याने शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मुलांच्या वह्या पुस्तकांची खरेदी सुरू व्हायची. मुलांसाठी वर्षभरात मनमोकळेपणाने केलेली ही पहिली खरेदी असायची.
पोरं नवीन कपडे, दप्तर, पाठ्यपुस्तके घेऊन खुश व्हायची. पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आई वडिलांचे काळीज सुपा एवढे व्हायचे. या धावपळीत पावसापासून बचाव करण्यासाठी मुलांना प्लॅस्टिकचे कागद घेऊन दिले जायचे. 1.5-2 रुपये किमतीचे कागद घेऊन मुलांची खरेदी उरकायची. आमच्या मामाच्या हॉटेलमध्येही पडवीतील एका कोपऱ्यात पांडू मामा पावसाळ्यात हे प्लॅस्टिकचे कागद विकायचा. मुंबईहून मोठ्या भावाने हे कागद गावी विकण्यासाठी पाठवलेले असायचे. त्याच्या जोडीला बनियन सुद्धा विकायला असायच्या. खास कोपरीला असतो तसा खिसा असणारी बनियन, फुल हाताची बनियन, हॅप हाताची बनियन घेण्यासाठी ठराविक गिराहिके न चुकता पांडुमामाकडे यायची. कधी कधी कागद विकण्यासाठी भिका बाबा सुद्धा बसायचा. शनिवारचा बाजार पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी गर्दीने फुलून जायचा. नाना प्रकारच्या वस्तू बाजारात विकायला यायच्या, पण त्यात लक्ष वेधून घ्यायचे ते बांबूच्या कामट्यांपासून बनवलेले येरले. चावडी समोरच्या पटांगणात, वडाच्या पारा शेजारी, झेंड्याच्या जवळ, वसंतशेठच्या हॉटेल समोर येरली विकणारे बसत. त्यांच्याकडे पाट्या, टोपलीही विकायला असत, पण पावसाळ्यात येरली घेऊन हे लोक थेट कोकणातून मढला येत. त्यांची येरली तासा 2 तासात विकली जात. त्या काळात येरल्याला फार महत्व होते. पाऊस सुरू झाला की येरल्याशिवाय पान हलत नसायचे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत बाहेर पडताना सोबतीला येरले लागायचेच. हल्ली पावसापासून बचाव करण्यासाठी जशा छत्रे आणि रेनकोट निघालेत, पूर्वी या वस्तूंचा वापर गावाकडील ग्रामीण संस्कृतीत सुरू झाला नव्हता. पूर्व परंपरेनुसार पावसापासून बचाव करणारे एकमेव साधन म्हणजे त्या काळातील येरले. शनिवारच्या बाजारात शेतकरी येरल्यांची खरेदी करायचे. 5 रुपयांपासून येरली विकत मिळायची. येरले घेतले की त्यावर आच्छादन म्हणून पळसाची पाने लागायची. ही पळसाची पाने सुद्धा बाजारात विकायला असायची. पानांचे पुढे 1 रुपयाला किंवा 2 रुपयाला विकत मिळायचे. एकदा का येरले आणि पानाचे पुढे घेतले की मग घरोघर येरली विणण्यासाठी दोरी तयार करण्याचे काम सुरू व्हायचे. उन्हाळ्यात घायपताचा जो वाघ बनवून ठेवलेला असायचा तो दोरीसाठी यावेळी उपयोगात यायचा. दोरी तयार करण्याचे काम बघण्याची मला फार आवड, कारण माझ्या आईचे वडील म्हणजे धोंडू बाबा, ज्यांना सगळेजण नाना म्हणायचे, पण मी त्यांना बाबा म्हणायचो, ते दोरी तयार करताना गाणी म्हणायचे. आम्हा मुलांना जुन्या काळातील गमती जमती सांगायचे, त्यामुळे आम्ही मुले त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसायचो. बाबा हातामध्ये घेरा घेऊन दोरी तयार करायचे आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या गाणी गोष्टी ऐकत त्यांचे दोरी तयार करण्याचे कसब बघायचो. माझी आई सुद्धा या घेऱ्यावर दोरी तयार करायची. हा घेरा म्हणजे एक लाकडी साधन होते. 2 लाकडी पट्ट्यांना मधोमध छिद्र पाडून त्यात एक काठी अडकवली जाई. काठीचे एक टोक घोड्याच्या तोंडासारखे असल्याने तिला घोडा म्हणत. घेऱ्याला घायपताचा वाक लावून घेरा फिरवला की वाक पिळला जाऊन दोरी तयार व्हायची. ही दोरी घेऱ्यावरच गुंडाळली जाई आणि हवी तशी काढली जाई. येरले, पानाचे पुडे आणि दोरी एवढा सरंजाम जमला की येरले शेकारायला सुरुवात होई. प्रथम येरल्यावर खालून वर पाने लावत नेली जात, जेणेकरून पावसाचे पाणी येरल्यात न शिरता वरच्यावर निघून जावे. पाने व्यवस्थित लावून झाली की मग सुरू होई दोरीचे विणकाम. हे विणकाम करणे कौशल्याचे काम होते. बाबा आणि माझी आई हे काम सुंदर पद्धतीने करत. येरल्याला वड्या घालून येरले वॉटर प्रूफ केले जाई. अशा प्रकारे पावसाशी मुकाबला करायला येरले सज्ज होई. प्रत्येक घरात प्रत्येक माणसासाठी येरले बनवले जाई. जी माणसे रानात शेतात कामासाठी जातात त्यांना हे येरले जवळ बाळगावेच लागे. गोराख्यांना येरल्याशिवाय पावसापासून वाचण्याचा दुसरा आधार नव्हता. प्रत्येकाचे येरले वैशिष्ट्यपूर्ण असायचे. उंचीनुसार, आकारानुसार येरली बनवली जात. कधी कधी मलाही शाळेला दांडी मारून म्हैस चारायला रानात जावे लागे. मग आईने मलाही एक छोटेसे येरले बनवून दिले होते.
त्या येरल्याच्या छत्राखाली मी मुसळधार पावसात दिवसभर म्हैस चारायला न्यायचो. मी येरले जमिनीवर टेकून निवांत बसून पावसाची झड निहाळत बसायचो आणि म्हैस भर पावसात पावसाच्या विरुद्ध दिशेला तोंड करून भराभरा चारा खात राहायची. येरले अंगावर असले की पावसाची भीती नाही, हवेची चिंता नाही आणि थंडीची तर बातच सोडा. फक्त पावसाकडे पाठ करून राहिले की येरले ढालीसारखे पावसाचा वर्षाव झेलायचे. पळसाच्या पानात अंगभूत उबदारपणा असल्याने भर पावसात येरले अंगावर असले की जणू मायेची ऊब असल्यासारखे वाटायचे. भर पावसात आवणी करताना येरले असल्याशिवाय काम करणे शक्य व्हायचे नाही. भाताच्या रोपाची खंडणी करताना टिवक्यावर बसून पाठीवर येरले घ्यायचे आणि भराभर खणलेल्या भाताच्या रोपाचे मूठ बांधायचे. भात लावण्यासाठी भात खाचराचे सर्वांग लोण्यासारखे मऊ असावे लागते. मग त्यासाठी नांगर हाकत गाळ करणारा आवत्या आणि त्याच्या जोडीला आळवाट घेऊन बांधणीचा गाळ सपाट करणारा आऊतकरी या दोघांच्याही अंगावर येरले असायचे. अगदी चिलखतासारखे घट्ट बसवलेले गोराखी दिवसभर गोरांमागे फिरताना अंगावर येरले मिरवत असायचे. मध्येच पाऊस जरा थकला की गोराखी येरल्याच्या आत चावड्यावर बसून येरल्याच्या दोन्ही बाजूला तंग अडकून त्यावर बोटाच्या मदतीने रानातली धून वाजवत बसायचे. झिम्माड पावसाच्या बरसातीत हिरव्या पोपटी रानात गाई गोरांच्या साथीने ही रानधून अवघ्या चराचराला संगीतमय करायची. मला येरल्यात बसून तंगावर धून वाजवणे कधी जमलेच नाही, पण माझी आई मात्र खूप छान धून वाजवायची. अगदी ऐकत राहावे वाटायचे. पावसाच्या दिवसात गावाकडील प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी असणारे हे येरले इतर ऋतूत मात्र बोजड व्हायचे. एकदा का पाऊस संपला की येरल्याचा उपयोग सुद्धा संपायचा. मग येरल्याची रवानगी व्हायची थेट माळ्यावर. घराच्या आड्याला वर्षभर लटकावून ठेवून पुढच्या पावसाळ्यातच हे येरले खाली उतरवले जायचे आणि पुन्हा त्याच्यावर पाने घालणे, दोरीने वड्या विणणे सुरू व्हायचे. पूर्वीचे दिवस धुवाधार पावसाचे होते, माफक सुख सुविधांचे होते, त्यामुळे पावसाळ्यात येरले गरजेचे होते. आता मात्र सारेच बदलले. ऋतू सुद्धा बदललाय आणि माणूस सुद्धा बदललाय. पूर्वी माणसाच्या जोडीला सावलीसारखे मिरवणारे येरले आता दिसत सुद्धा नाही. काळाच्या ओघात येरले विस्मृतीत जाऊ लागले. हल्लीच्या पिढीला घेरा वाक हे शब्द सुद्धा माहीत नाहीत. कित्येक जणांना तर येरले काय भानगड आहे हे सुद्धा ठाऊक नाही. पूर्वीच्या काळातील माणसाचा हा सच्चा मित्र पुढच्या पिढीलाही कळावा म्हणून येरले माझ्या मनात नाचू लागले. येरल्याच्या सोबत बऱ्याच जुन्या आठवणींना त्या निमित्ताने उजाळा मिळाला. मनाच्या कोपऱ्यात दाटून असलेला जुना गाव नव्याने समोर आला. इथून पुढे येरले दिसेलच याची खात्री नाही. येरली बनविणारे कारागीर सुद्धा आता कमी होऊ लागलेत. येरल्यावर घालावी लागणारी पळसाची पाणी सुद्धा आता मिळत नाहीत. त्यांची जागा प्लॅस्टिकच्या कागदाने घेतलीये. घायपाताच्या दोरीऐवजी रेडीमेड मिळणारी दुकानातील नायलॉन दोरी येरल्यावर कशी बशी गुंडाळली जाते. वड्यांचे नक्षीकाम करायला हल्ली कोणाला सवड नाही आणि आवड सुद्धा नाही. पाऊसही माणसासारखाच लहरी झालाय, त्यामुळे येरल्याचा बोजा माथ्यावर वागवायची कोणाची तयारी नाही. गुरे तर केव्हाच गोठ्यातून कमी झाली, त्यांच्या जोडीने गुराखीही कमी झालेत. जे आहेत ते छत्री नाहीतर प्लॅस्टिकचा कागद अंगावर पांघरून वेळ मारून नेत आहेत. आता रानात गुरे नाहीत, आऊतकरी नाहीत, आता ट्रॅक्टर हार्वेस्टर उपनर शेतीची कामे उरकत आहेत. छत्री आणि रेनकोटच्या काळात गावंढळ वाटणारे येरले अस्ताला गेल्यासारखे झाले. रानावनात पाऊस पाण्यात गुरांमागे फिरणाऱ्या गोराख्यांच्या, आऊतकाठी करणाऱ्यांच्या, शेतात आवणी करणाऱ्यांच्या, कुणबी करणाऱ्या प्रत्येकाच्या अंगा खांद्यावर खेळणारे येरले पुढच्या काळात वस्तू संग्रहालयात दिसले नाही तर नवलच.